या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. राजन, आपला हा मराठी बाणा पाहून ऐकून आम्ही कृतकृत्य झालो. पण काय कविराज? राजन, आपलं स्वराज्य धोक्यात आहे. नाही कविराज, स्वराज्य कधीच धोक्यात येणार नाही. परंतु राजन, भाबडी रयत घाबरली असणार. म्हणून आम्हाला एका क्षणाला वाटलं की आपण माघार घ्यायला हवी होती. त्या औरंगजेबानं फेकलेले दाणे लाचारीच्या चोचीनं टिपून सही सलामत निमूटपणे रायगडावर निघून जायला हवं होतं. कविराज, जर आम्ही असे करतो तर आमच्या जिरेटोपातला शिरपेचाला काय शोभा राहिली असती? आमच्या तलवारीची धार आणि आकाशातली निर्भीडपणाची खार यांना काय मतलब उरला असता? 9 वर्ष अहोरात्र आम्ही मराठी मनाच्या शेत शिवारात जे स्वाभिमानाच्या मोत्याचं कणीस पिकवलंय ते आम्हीच आमच्या हातानं खुडावं कविराज. परंतु राजन, स्वराज्य. कविराज, स्वराज्याची आम्हाला चिंता नाही, मुळीच नाही. कुणी चिरडून टाकायला स्वराज्य किडा मुंगी नाही. आपलं स्वराज्य म्हणजे आकाशातून अमृत कुंभ घेऊन येणारा बळकट पंखांचा गरुड झालाय, ज्याचा आकाश अमर्याद आहे आणि ते आकाश तोलून धरायला दौलतीचे अनेक खांब आहेत. राणी साहेब आहे, राजारामराजे आहेत, ताराबाई आहेत, संताजीराव धनाजीराव आहेत, राणोजी चव्हाणांचे चिरंजीव विठोजी चव्हाण आहेत. हे खरंच आहे. आणि कविराज, या सगळ्यांना एका धाग्यात ओवणारा शिवविचार आहे. म्हणूनच कविराज, आमच्या मनात एक विचार येतोय. या महाराष्ट्र मुलखात वणवा पेटवायचा, ज्या वणव्यात औरंगजेब होरपळून मेला पाहिजे. वणवा? होय, वणवा. आणि या वणव्याची ठिणगी आपल्यातून उडाली पाहिजे. बंद करो ये सपना देखना, आप ही मांगो और यहां से जिंदा भागो काफर. हे हरामे, तमीज से बात कर. क्या कहा? इसे तमीज सिखाता है तुम्हें? फितूरी झाली, तुम्ही दगा फटका केला, धोका केलात, म्हणून तुमच्या हाती बेसावधपणे आमचा राजा सापडला. पण सापडला ना, आणि आता तो राजा नाहीये, तो कैदी आहे, एक मामूली कैदी. महाराज, मन हरामी. मुझे हरामी बोलते? मुझे?